नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आहोत तो आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या 7व्या शतकातील प्राचीन बौद्ध लेण्यांचा, ते म्हणजे लोणाड लेण्या। या लोणाड लेण्या बघायला आम्ही आता चाललो आहोत, तर जाऊया पुढे। बघितला तो चढाव चढून आम्ही त्या वर आलेलो आहे। इथे टॉवर आहे, त्या टॉवरच्या खाली इथे उभे आहोत आणि इथे पाठीमागे आपल्याला कल्याण शहरातल्या बिल्डिंग्स बघायला मिळतात। आणि आता माझ्या सोबत आहे जितू दादा, जो फोटोग्राफी बघणार आहे, आणि दिलीप आढळ, जो सिनेमॅटोग्राफी आणि पूर्ण एडिटिंग वगैरे दिलीप सांभाळणार आहे, दिलीप आढळ। आणि तर जाऊया आता लेण्यांच्याकडे। लेण्यांच्याकडे जाणारा जो रस्ता आहे हा अरुंद आहे आणि एका साईडला दरीसारखी आहे, म्हणजे साधारण इकडे अगोदर खोदकाम झालेलं आहे आणि इथे आता वेअर हाऊसेस बनलेले आहेत, त्याच्यामुळे रस्ता थोडासा रिस्की आहे। पण आपण हळूहळू गाडी चालवली, थोडी काळजी घेतली तर इथे रिस्कचं प्रमाण कमी होतं। पावसाळ्यात थोडी जपून गाडी चालवणं गरजेचं आहे इथे। कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, कवी गोविंदाग्रजांच्या या उक्तीप्रमाणे हा देश केवळ दगडांचा नसून दगड सौंदर्याचा आहे, असा नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो। या आहेत लोणाडच्या लेण्या। आतमध्ये गाभारा आहे, एक हॉल आहे, इथे बाहेर व्हरांडा वगैरे आहे। तर बघूया आता पुढे तिथे आतमध्ये। आपण पुढे बघू शकतो की ह्या गुफेला टोटल 4 खांब आहेत, ज्यातला एक खांब पूर्णच पडलेला आहे, कोसळलेला आहे, आणि बाकीचे जे खांब आहेत ते भग्नावस्थेत आहेत। आणि इथे हे जे तुम्ही बघताय, मित्रांनो, प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर इथे डाव्या बाजूला हे 5 ते 6 फूट उंचीचं हे शिल्प बघायला मिळतं। हे कोणतं तरी राजाचं सिंहासन किंवा न्यायालय आपण बोलू शकतो। त्याच्यामध्ये राजा बघायला मिळतो आपल्याला, इथे दासी बघायला मिळतात आणि बाकीचे नोकर इथे आपल्याला चित्रामध्ये शिल्पामध्ये आपल्याला बघायला मिळतात। इथे हे जे शिल्प आहे हे एक या राजाची वयोवृद्ध राजाची दासी जी आहे ती शॅम्पू वगैरे करते, साधारण अशा प्रकारचं हे शिल्प आहे। काही नैसर्गिक कारणांमुळे ह्याच्यावरचे चित्र अस्पष्ट झालेले आपल्याला इथे स्पष्ट दिसून येत आहे की नैसर्गिक घटनांमुळेच ह्याचं जे आकार आहे किंवा त्याची जी रचना आहे ती थोडीशी ढासळलेली आहे। तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया आतमध्ये काय काय आहे ते। काम आपल्याला केलेलं बघायला मिळतं, ह्यातले काही खांब जीर्ण झालेले आहेत म्हणजे भग्नावस्थेत आहेत, आणि या खांबांच्या वर माथेपट्टीवर सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे। या नक्षीकामातून आपल्याला विविध देवी देवतांचं दर्शन होतं। ह्याचा स्ट्रक्चर म्हणजे ह्याचा आपण एक जुना फोटो तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल।
मित्रांनो, तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.